यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जानता राजा रायतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे भव्य असं शिल्प श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय चिखली जिल्हा बुलढाणा ज्याची स्थापना पंढरीनाथ पाटलांनी केली होती व त्याचं ध्येय जे होतं ते ज्ञानम परम ध्येय शिवाजी महाविद्यालय शिकले संविधानाची प्रास्ताविका व भारताचे संविधान भारतीय नागरिकाचे मूलभूत हक्क व भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य हे लिपिबद्ध केलेले मोठमोठे पॅनल झाल्यानंतर आम्ही याला हात लावतो ते करतो भाऊसाहेबांचे विचार म्हणजे संतांची मांडी आहे ही आणि साहित्यातील विषय भाऊसाहेबांचं विचार मुलांनी मुलांनी तयार केलेला सगळं आहे सगळ्या मुलांच्या आहेत हे तत्कालीन मुख्यमंत्री रविशंकर शुक्ला नागपूरचं जे रवी भवन आहे ते यांच्या नावाने हे संतांची मांडी आहे सर्व सर्व मॅक्झिमम विदर्भातल्या लोकांचा हे आहे या या Okay, bueno, pues,
हेलो यस स्थानापन्न मनी नवी उमंग आहे प्रसन्न अंतरंग आहे गोड हा प्रसंग आहे मी आपला सुसंग आहे सर्व सज्जनांच्या सहवासात संबंध होत असलेल्या सोहळ्यासाठी प्राध्यापक डॉक्टर अनुराधा मोरे सर्वांचे सस्नेह स्वागत करते. अतिथींच्या आगमनाने दहीवरले सेवा सदन अतिथींना विनंती करुणी प्रतिमा पूजन प्रसन्न करावे वातावरण प्रसन्न करावे वातावरण तरी इतरांसाठी जागून बघावं दुसऱ्याच्या डोळ्यातील आस्व पुसताना त्या संपन्न होत आहे. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी माननीय प्राचार्य डॉक्टर ओमराज देशमुख सर स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते. शेषरावजी खाडेसाहेब सचिव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते. माननीय प्राचार्य डॉक्टर पी एस वाया सर स्वीकृत सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते. माननीय प्राचार्य शॉप श्रीफळ बुके पुस्तक देऊन करतील अशी मी ज्येष्ठ बंधू मराठी विभाग प्रमुख डॉक्टर माल्टे सरांना या ठिकाणी आमंत्रित करते. आदरणीय डॉक्टर माल्टे सर. बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानमहर्षी कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव भक्के भाऊसाहेब देशमुख आपल्या महाविद्यालयाचे आद्य संस्थापक समाजभूषण पंडितजी पाटील यांच्या पावन स्मृतीस प्रथम विनम्र अभिवादन. डॉक्टर पंजाबराव भक्के भाऊसाहेब देशमुख यांच्या 123व्या जयंती उत्सवानिमित्त आयोजित लेखक आपल्या भेटीला उपक्रमांतर्गत कार्यक्रम अवत्या समकालीन कृषी व्यवस्थेचं चित्रण एक संवाद या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर उदय देशमुख सर अच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आपल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय श्री शेषरावजी खाडेसाहेब व्यासपीठावर उपस्थित प्राचार्य डॉक्टर पी एस वायाळ सर स्वीकृत सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती माननीय श्री नरेश पाटील साहेब स्वीकृत सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती आपल्या परिवारातील आपले मार्गदर्शक सन्माननीय आदरणीय मधुकरराजे पाटील आजीव सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती आदरणीय विष्णुभाऊ पाटील आजीव सभासद श्री शिवाजी संस्था अमरावती आणि आमचे लहान बंधू डॉक्टर वैभव मस्के सर उपस्थित सर्व प्राध्यापक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र दरवर्षी आपण पदवी आणि पदव्युत्तर विभागाच्या वतीने लेखक आपल्या भेटीला या सत्रांतर्गत विविध प्रकारच्या लेखकांना आणि वक्त्यांना या ठिकाणी मदत करत असतो आणि लेखक जे जगतो जे अनुभवतो त्या जगण्यातून आणि अनुभवण्यातून
एक सुंदर अशा प्रकारची कलाकृती आपल्या समोर साकारत असते. त्या कलाकृतीत प्रश्न असतात ते समाजाचे, समाज मनाचे आणि समाजाच्या अस्तित्वाचे. त्या प्रश्नांचं व्यासपीठ असतं साहित्य विश्व आणि त्या साहित्य विश्वातून प्रश्न ते साकारत असतात, वाचकांसमोर येत असतात, समाजासमोर येत असतात आणि त्या प्रश्नांना वाचा पडत असते. अशाच प्रकारचा एक सुंदर उपक्रम आज या ठिकाणी आपण आयोजित केला आहे. सन्माननीय साहेबांनी आणि पुस्तकं लिहिली आहे नियती, तर अफाट अशी शक्ती त्या नियतीमध्ये आहे. म्हणजे त्या संदर्भात जर बोलायला बसलो तर 2 तासही कमी पडतील, इतकी संस्कारशील कादंबरी नियती आहे. पण आज या ठिकाणी ही चर्चा आपल्याला होणार आहे साहेब जे मार्गदर्शन करतील किंवा त्यांच्या अनुभव विश्वातून जी सुंदर कलाकृती औद्याच्या निमित्ताने आपल्या समोर आली आहे त्या संदर्भातलं मार्गदर्शन आज या ठिकाणी होणार आहे. आपला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की औत्या हे काय नाव आहे, काळाच्या स्मरणात औत्या हा शब्द कधी निघून गेला आम्हाला कळलं नाही आणि आजचं तरुण पिढीला जर विचारलं औत्या म्हणजे काय, किंवा आमच्यासारख्या एखाद्या प्राध्यापकांना जर विचारलं औत्या म्हणजे काय शहरात राहणाऱ्या, एकदम त्याला त्या नामाचं नामाभिधान होत नाही. औत्या म्हणजे काय, तर शेतीवर राहणारा जो काही कष्टकरी शेतकरी जो आहे तो म्हणजे औत्या. औत भांडे जेव्हा आपण म्हणतो आमचे नांगरणी असेल, डवरणी असेल, लोखंडी असेल, हे सगळे आमचे औत भांडे असतात आणि त्या औत भांड्यांसोबत आपली नाळ जोडून समाजाला, कुटुंबाला आणि देशाला समृद्ध करणारा जो काही वर्ग आहे तो म्हणजे औत्यांचा वर्ग, शेतकऱ्यांचा वर्ग. त्या शेतकऱ्यांची अनामिक व्यथा आणि कथा या औत्यांच्या माध्यमातून साहेबांनी दिशी मांडलेली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षाचा कालावधी जवळजवळ आता आपण पूर्ण करणार आहोत आणि या इतक्या वर्षाच्या कालावधीमध्ये मग शेतकऱ्यांचा घरातून विकास झाला का, त्याचे प्रश्न संपले का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. आणि मग देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 2 गोष्टींनी जन्म घेतला, एक म्हणजे विकास आणि दुसरा म्हणजे कल्याण. देशाला स्वातंत्र्य मिळालं सगळ्या लोकांना असं वाटलं की आता विकास होणार, कल्याण होणार. विकास झाला तो किती झाला हा आकडा सांगता येणार नाही आणि कल्याण झालं किती झालं हे पण सांगता येणार नाही. ह्या 2 गोष्टी विकास आणि कल्याण या 2 गोष्टी 2 नवीन शब्दप्रयोग या व्यवस्थेमध्ये आले आणि मग ग्रामीण विकास, कृषी विकासाच्या नावावर अनेक योजना आल्या. त्याचा फायदे थोड्याफार प्रमाणामध्ये झाला पण अजून समाजाचा, शेतकऱ्यांचा, कृषकांचा असा एक मोठा वर्ग आहे की ज्या वर्गापर्यंत अजूनही कुठल्याही प्रकारच्या सोयी आणि सवलती ज्या आहेत त्या पोहोचल्या नाही. बेसुमार झालेल्या रासायनिक खताची वाढ, त्यातून निर्माण झाले शेती प्रश्न, पाण्याचा प्रश्न, सिंचनाची व्यवस्था आणि असणारं पाणी अव्यासपणे उपसून जमिनीचा ड्रायझोन तयार करणारे आपणच आणि या ड्रायझोन मधून शेतकऱ्यांची होणारी अवस्था, दुष्काळ, पाण्याचं दुर्भिष्य, जनावरांच्या मरणासमोर होणारी अवस्था, मजुरीचे वाढते दर, त्यातून निर्माण होणारी शेतकऱ्यांची हतबलता, शासकीय योजनांचा अभाव, त्याची न होणारी अंमलबजावणी आणि या सगळ्यांमुळे या व्यवस्थेमध्ये पिचून निघणारा, ज्याची पिळवणूक होणारा असा शेतकरी वर्ग ज्या वर्गाला उभं करण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे या संदर्भातलं मार्गदर्शन या औत्याच्या निमित्ताने साहेबांनी समाजासमोर मांडलं आहे, वाचकांसमोर मांडलं आहे आणि मग त्यातून एक नवा संदेश देण्याचा प्रयत्न सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने साहेबांनी केला आहे की ही सगळी व्यवस्था जर वाचवायची असेल, हा भाऊसाहेबांच्या स्वप्नातला जो काही शेतकरी आहे, जो काही कृषक समाज आहे, त्याचा स्वयंपूर्ण करायचा असेल तर त्याच्या स्वयंपूर्णतेसाठी शेतीला उद्योगाचा दर्जा निर्माण करून दिला पाहिजे आणि सोबतच पूरक उद्योगधंद्यांची निर्मिती प्रक्रिया ही आपण सुरू केली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण होता येईल, आपल्या पायावरती उभं राहता येईल. शेतीचा विज्ञानिष्ठ विचार या पुस्तकाच्या निमित्ताने साहेबांनी मांडला आहे. त्याच्या आधी लिखाण झालं नाही अशाला सांगते, लिहिलं खूप आहे पण जेव्हा एखादा प्रश्न निर्माण होतो त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं काम साहित्य विश्वातून अनुभवाच्या पातळीवरून जेव्हा निर्माण होतं तेव्हा लेखकाची जबाबदारी जी असते ती अधिक वाढत असते आणि ती समृद्ध सुद्धा होत असते आणि म्हणून तितक्याच तत्परतेने तितक्याच जाणीवेने साहेबांनी आजच्या समकालीन कृषी व्यवस्थेच्या संदर्भामध्ये जे काही उपाय सुचवले आहेत, म्हणजे ते उपाय म्हणजे असे काही निबंधासारखे उपाय दिले नाही पण ही कादंबरी किंवा या कादंबरीमध्ये चित्रपट रेखाटत असताना आता आम्ही कुठल्या मार्गाने गेलो पाहिजे, कुठल्या मार्गाने आम्ही आक्रमण केलं पाहिजे, कुठल्या मार्गाने आम्ही प्रगतीच्या क्षेत्राकडे आपण गेलो पाहिजे. कारण अस्माने आणि सुलतानी संकट ही शेतकऱ्यांच्या वाट्यात असतात. आपण बघितलंय
की कालप्रभात प्रचंड मोठ्या प्रमाणावर विदर्भामध्ये गारपीट झाली आणि त्याचा परिणाम कळतकळतपणे हा शेती व्यवस्थेवरती झाला, पर्यायी शेतकऱ्यांवरती झाला आणि मग यात काय मार्ग काढला पाहिजे आणि मग म्हणून उद्योग विज्ञाननिष्ठ शेती, शेतीला उद्योगाचा दर्जा, शेती व्यवसायाला पूरक उद्योगधंद्यांची जोड यासारख्या अनेक गोष्टी या पुस्तकाच्या निमित्ताने साहेबांनी या ठिकाणी मांडलेल्या आहेत. आपला विदर्भाचा जो बेल्ट आहे किंवा आपला झोन आहे 11 जिल्ह्याचा, याच्यामध्ये तसं पश्चिम विदर्भकडे जर आपण गेलो तर अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि अकोला आणि बुलढाण्याचाही भाग या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर आत्महत्या मागच्या काही काळामध्ये झाल्या आहेत. त्याची सगळी आकडेवारी डेटा जर आपण बघितला तर अक्षरशः मन सुन्न होऊन जातं इतक्या मोठ्या प्रमाणात ती आकडेवारी मधल्या काळामध्ये होती. हे शेतकरी आत्महत्येचे प्रश्न का निर्माण झाले तर हे प्रमाण कमी कसं करता येईल आणि ती आत्महत्या होऊ नये म्हणून त्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्याही संदर्भातल्या उपाययोजना आणि चर्चेच्या माध्यमातून त्या पुस्तकामध्ये मांडण्याचा प्रयत्न माननीय साहेबांनी या ठिकाणी केलाय. म्हणजे खऱ्या अर्थाने या व्यवस्थेमधला असणारा हा जो कृषक वर्ग आहे या कृषक वर्गाला न्याय देण्याचं काम साहेबांनी केलंय. याच्यामध्ये प्रमुख पात्र जे आहे ते शंकर. आपल्या लेकीचं लग्न जुळत नाही, शेती परवडत नाही, उत्पादन खर्च निघत नाही आणि मग मुलगी लग्नात आली आहे काय करावं म्हणून शंकर घरातला दोर घेतो आणि आत्महत्या करायला निघतो. जात असताना कुठलातरी भलामत रस्त्यात भेटतो, तो व्यवसाय त्याचा व्यवसाय पाहत असतो, त्यांना अडवतो शंकरला आणि घरी आणतो आणि सांगतो तुमच्या मुलगी सोयी खायची, उद्या तुमच्याकडे पाहुणे येणारायची. आणि आत्महत्येला जाणारा माणूस भाटाच्या निमित्ताने त्याला प्रवृत्त करतो आणि तो शंकर पुढे आपल्या स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावरती शेतीमध्ये प्रचंड अशी प्रगती करतो. अशी अनेक चांगली पात्र या कादंबरीमध्ये साहेबांनी रेखाटली आहे. जरूर असं वाटतं की या कादंबरीतील पात्र वाचत असताना आपल्याशी संवाद करताय आणि सहमध्ये संवाद या पात्राच्या निमित्ताने आपला देतो. माझं भाषण मी फार लांबणार नाही कारण साहेबांना बोलायचं आहे. त्याला तरुण गावाला नवी दिशा काम करतो, नुसतं शेतीला नवी दिशा देत नाही तर राजेशच्या निमित्ताने साहेबांनी तरुण वर्गातल्या नव्या पिढीच्या राजेशला आणि येणाऱ्या समाजातल्या आमच्या संपूर्ण तरुण पिढीला शेतीचं तंत्र कसं असलं पाहिजे, ते विकसित कसं केलं पाहिजे हे राजेशच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न या कादंबरीमध्ये साहेबांनी केला आहे. तुषार, सकाराम, वसंता, चंपतराव, रखमा आणि पात्र या कादंबरीमध्ये भेटतात. ती स्वतःशीच आपल्याशी बोलतात. ग्रामीण भागातलं राजकारण हे साहेबांनी याच्यामध्ये रेखाटलेलं आहे आणि जिल्हा परिषदेची निवडणूक ते चित्र त्याचं संपूर्ण चित्र या कादंबरीमध्ये आहे. मी फार त्या संदर्भात घेणार नाही. दुष्काळावर साहेबांनी अतिशय सुंदर शब्दामध्ये विवेचन केलं आहे आणि या दुष्काळातून बाहेर पडण्याचे अनेक उपाय त्याच्यामध्ये सांगितले आहेत. मग ते जलसंधारण असेल, सिमेंट बंधारा असेल, आपलंच पाणी आपल्या शेतामध्ये कसं जिरवता येईल या संदर्भातलं चित्र याच्यामध्ये आहे. एकच प्रसंग फक्त सांगतो, साहेबांचं प्रकरण नंबर 12 कादंबरीमधलं पृष्ठ क्रमांक 145 वर दुष्काळ संदर्भात साहेब असं म्हणतात, अडत्याचं म्हणजे शेतकऱ्याचं, अवत्याचं म्हणजे शेतकऱ्याचं, अवत्याचं जीवन हे एक नृत्यच आहे पण हे नृत्य शृंगारी कर्तक नृत्य नसून ते एक महाप्रलयकारी भगवान शंकराचे तांडव नृत्य, जीवाच्या आकाराने केलेलं नृत्य तांडव नृत्य. म्हणजे शेतीच्या अवशनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि त्या परिस्थितीमध्ये होणारा सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य कृषक त्याच्या जीवनाची होणारी कामे या कादंबरीमध्ये त्यांनी रेखाटली आहे. रोजगारीची जी योजना आली त्या योजनेतून एका प्रकारच्या अवस्था निर्माण झाल्या त्याचे चित्र या कादंबरीमध्ये आहे. शासन आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी विहिरींची योजना आणली पण विहिरी नव्हता, खड्डेच कसे निर्माण झाले आणि या व्यवस्थेला कोण जबाबदार आहे त्याच्यावर सुद्धा सुंदर प्रकाश टाकण्याचं काम साहेबांनी या कादंबरीमध्ये केलं आहे. कादंबरीचा भाषा विभाग अतिशय सुंदर आहे. मानवी मूल्य आणि मानवी दर्जा या कादंबरीत आहे. विविध वराळी शब्द प्रयोग ज्या काळाच्या ओघात नष्ट झाले आहेत, जे आम्हाला माहिती नाही. आमची नाव ही ग्रामीण संस्कृती जरी असली तरी कोणी भाषेमधले अनेक शब्द आम्हाला आठवत नाही आणि माहिती नाही. त्या सुंदर शब्दांची पेरणी या कादंबरीच्या निमित्ताने झाली आहे आणि त्या सुंदर शब्दांमुळे, त्या वराळीतल्या सुंदर शब्दांमुळे अवत्या हे परिपूर्ण झालंय आणि म्हणून समकालीन कृषी व्यवस्थेचं चित्रण या पुस्तकामध्ये साहेबांनी मांडलेलं आहे. अतिशय सुंदर आणि दर्जेदार असं पुस्तक आहे. या निमित्ताने साहेब या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सर, तुम्ही महाविद्यालयात आला, खऱ्या अर्थाने मी माझ्या विभागाच्या वतीने आणि महाविद्यालयाच्या वतीने आपले आभार मानतो. प्रोटोकॉल बाजूला ठेवून माननीय साहेबांच्या परवानगीने महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा मार्गदर्शन माननीय प्राचार्य डॉक्टर ओमराज देशमुख सर करतील अशी मी त्यांना विनंती. राजमाता,
माजी जाऊ छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख समाजभूषण दलित मित्र पंडनाथ पाटील राधे भोंडे सरकार स्वर्गीय ज्योतिराव राऊत यांना विनम्र अभिवादन करतो. डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 123व्या जयंतीनिमित्त मराठी विभागातर्फे पदवी व पदव्युत्तर विभाग आयोजित होत्या या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख वक्ते म्हणून माननीय सचिव श्री शेषरावजी खाडे साहेब मंचावर उपस्थित मान्यवर यांचं मी स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर वैभव मस्के सर औत्या पुस्तकावर 5 मिनिटे आपले मनोमत व्यक्त करतील अशी मी त्यांना दिली. महाराज त्यानंतर यांनी शिक्षणाची गंगा आपल्या इकडे आणली असे पंजाबराव भाऊसाहेब देशमुख ज्या गंगेला प्रवाहित केलं असं संत गाडगे बाबा या त्यांना दलित मित्र पुरस्कार मिळाला होता महाराष्ट्र शासनातर्फे असे पंढरीनाथ पाटील. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आवर्जून उपस्थित असणारे संस्थेचे आधारस्तंभ आदरणीय पाटील साहेब आदरणीय पडघन साहेब आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित जे झालेले आहेत संस्थेचे मार्गदर्शक संस्थेचे सन्माननीय सचिव साहेब ज्यांनी एक फार चांगलं पुस्तक लिहिलं ज्याचा आढावा माल्टे सरांनी घेतला त्यानंतर या संस्थेचे स्वीकृत सदस्य डॉक्टर वायाड सर श्री नरेश पाटील सर त्यानंतर त्यांनी फार चांगला अहवाल आपल्या समोर सादर केला असे आमचे मार्गदर्शक डॉक्टर देशमुख सर. अत्यंत अप्रतिम असं एक पुस्तक आहे की जे मागच्या या 6 महिन्यात प्रसिद्ध झालं जे साहेबांनी लिहिलं आदरणीय सचिव साहेबांनी लिहिलं हे फक्त पुस्तक पहिलंच नव्हे तर साहेबांची आतापर्यंत 4 पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत ज्यात मराठी सरांनी एका पुस्तकाचा उधरता उल्लेख केला असं नियती नावाचं एक पुस्तक. मात्र आज औत्या या पुस्तकाच्या अनुषंगाने मला बोलायला मॅडमनी सांगितलं आणि औत्या या पुस्तकाचं लिखाण करताना मी साहेबांच्या जवळचा सगळ्यात जवळचा साक्षीदार आहे की काय तळमळीनं त्यांनी ते पुस्तक लिहिलं. म्हणजे दररोज आपण पेपरमध्ये बातम्या वाचतो गेल्या 1993 पासून त्या बातम्या येतो त्या विचलित करणार आहेत की शेतकऱ्यांच्या आत्महत्या आंध्र प्रदेशमध्ये होत आहेत महाराष्ट्रामध्ये होत आहेत तमिळनाडूमध्ये होत आहेत केरळमध्ये होत आहेत आणि हा आकडा पाहता 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 2020 पर्यंत केव्हा लक्षावधी पर्यंत जाऊन पोहोचला कोणालाच कळलं नाही. जो जगाचा आधारस्तंभ आहे ज्या देशाची अर्थव्यवस्था फार मोठ्या प्रमाणात शेतीशी निगडीत आहे ज्या देशामध्ये आधी 58% लोक शेती क्षेत्रात काम करतात पण दुर्दैवाने त्यांचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये अवघा 15% वाटा आहे असे 58% लोक एवढे दुर्लक्षित कसे की ज्यांनी शेती हे एका काळात असं म्हटलं जायचं की उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी तेवढी दुर्लक्षित कशी झाली अनेक पैलू त्याला कसे कारणीभूत ठरले. शेतकऱ्यांचे जे आत्महत्या रोखण्यासाठी जे काही पंतप्रधान पॅकेज आलं होतं मध्यंतरी मुख्यमंत्री पॅकेज आलं होतं ते देखील कसं तकलादू ठरलं. शासकीय ज्या योजना असतात त्या किती चांगल्या असतात मात्र त्याचं इम्प्लिमेंटेशन करणारे अधिकारी कसे दुर्दैवी करतात आणि त्याचा कसा पट्ट्याबळ असतो या सर्वांचा आढावा साहेबांनी त्या औत्या या पुस्तकात दिला. तुम्ही काही वर्षांच्या अगोदर एक चित्रपट ऐकला असेल एक राज कपूर फार मोठा डिरेक्टर होता आपल्या देशामध्ये की ज्याला शोमॅन म्हणतात त्याने फार चांगला चित्रपट काढला होता कल आज और कल की ज्यामध्ये त्याने पृथ्वीराज कपूरला घेतलं होतं वडील या नात्याने स्वतः तो मुलगा या नात्याने त्या चित्रपटात होता आणि त्याचा मुलगा जो त्या चित्रपटाचा नायक होता म्हणजे 3 पिढ्यांचा एक सुंदर चित्रपट या देशाने अनुभवला होता काही वर्षांच्या अगोदर. तसंच औत्या या पुस्तकामध्ये 3 पिढ्यांची कहाणी आहे की एक पिढी कशी त्या शेतीमध्ये राब राब राबते दुसऱ्या पिढीसमोर कशा अनेक समस्या निर्माण होतात आणि त्या समस्या स्वातंत्र्यानंतरच्या कशा असतात आणि तिसरी पिढी त्या समस्येवर कशी मात करते आणि शेती कशी भविष्यात चांगली होऊ शकते याच्या अनुषंगाने समाजाला एक संदेश देते यावर ते लिखाण आहे. त्यांनी 3 पिढ्यांचा आढावा घेतलेला आहे. मी पडघन साहेब आणि पाटील साहेब असेल यांच्या अगोदरच्या लोकांकडनं ऐकून
पण तुमचं पण योगदान फार मोठं आहे. तुमच्या पिढीने 1962 चा दुष्काळ अनुभवला, तुमच्या पिढीने 1972 चा महाराष्ट्रात पडलेला भीषण दुष्काळ अनुभवला, आमच्या पिढीने तर 1986 चाही दुष्काळ अनुभवला जो देशात थोडासा पडला होता. आणि या पिढ्यांचं कौतुक याच्यासाठी आहे की त्यांनी आत्महत्या नाही केल्या, त्यांनी संघर्ष केला. 75-70-75 वर्षाच्या वरती जे लोक आहेत त्यांनी संघर्ष केला त्या काळामध्ये. खायला काही नसायचं तरी शेतात जाऊन ते राब राब राबायचे आणि जे उत्पन्न असायचं ते लेकरा बाळांना जगवण्यासाठी वापरायचे. आणि तरी आत्महत्या त्यांच्या डोक्यात नव्हत्या, त्यांच्या डोक्यामध्ये एक नियोजन होतं भविष्याचं. आणि या आता आत्महत्या का वाढतायत, शेती क्षेत्रामध्ये अशा काही कोणत्या समस्या निर्माण झाल्या, शेती क्षेत्राशी संबंधित ज्या काही शासकीय योजना राष्ट्रीय सरकारने राबवल्या त्या कशा तकलादू ठरल्या. म्हणजे 1980ची IRDP नावाची एक योजना होती, 1980ची एक NREP नावाची योजना होती, 1983ला एक RLAGP नावाची योजना होती, 1995ला एक नरसिंहरावांनी आश्वस्त रोजगार योजना नावाची एक योजना दिली होती, त्यांनीच 1993ला एक प्रधानमंत्री रोजगार योजना दिली होती, किंवा जी संपूर्ण भारतासाठी नंतर जाहीर झाली 2 फेब्रुवारी 2006ला अशी एक RLAGP रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम नावाची एक योजना होती. या योजनांचा जर आपण अभ्यास केला तर असं वाटतं की कोणी आत्महत्या करू नये, कारण की शेतीला फार चांगले दिवस आहेत. शेती फार महत्त्वाचं क्षेत्र आहे, शेती हे या देशाला जगवणारं एक संसाधन आहे. मध्यंतरी 2-5 वर्षाच्या 10 वर्षाच्या अगोदर आपल्याला माहिती आहे की दिल्लीमध्ये अचानक डेंग्यू नावाच्या आजाराने एक थैमान माजवलं. डेंग्यू हा आजार दिल्लीत एवढा थैमान माजवणारा आजार होता आणि त्याच्यावर जे डॉक्टरांनी सोल्युशन दिलं होतं ते दुसरं तिसरं काही नव्हतं तर पपईचा ज्यूस होता माझ्या माहितीप्रमाणे. आणि पेपरला बातम्या यायच्या की पपईचा जो पाला आहे तो 3-3 हजार रुपये किलोने तिथे विकला जातोय. पपईचा जो पाला आहे म्हणजे फळांना तर खूपच मागणी होती, फळं काहीपेक्षा महाग होती. पण कधी कधी आकस्मिक संकट येतात. आज आम्ही येत असताना सरांनीच एक वाक्य काढलं गाडीत की शेतकरी आज जो विचार करतो ते उद्या घडेलच असं नाही, कारण की रात्रभरात गारपीट काय होईल, पाऊस काय पडेल, रात्रभरात कोणते चेंजेस होतील, रात्रभरात काय होईल माहिती अत्यंत दुर्दैवी झालंय. परंतु तरीही ते आत्महत्या होऊ नये आणि त्यातून मार्ग निघावा यासाठी अवत्या नावाचं जे पुस्तक सरांनी लिहिलं ते एक मार्गदर्शिका आहे शेतकऱ्यांसाठी पण, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी पण आणि विद्यार्थ्यांसाठी पण. कारण की उद्या तुम्ही ज्यांचं प्रतिनिधित्व करणार आहात या देशामध्ये ते मोठ्या प्रमाणात शेतकरीच राहणार आहेत. त्यांचं प्रतिनिधित्व तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात करावं लागणार आहे, कारण कुणाला इंजिनियरच्या रूपात, कुणाला प्राध्यापकाच्या रूपात, कुणाला स्पर्धा परीक्षेतून अधिकाऱ्याच्या रूपात, पण शेवटी तुमचा संबंध हा शेतकऱ्यांशी येणारच आहे. ते आपलेच जे लोक आहेत त्यांनीच यांना आता यांचं जीवनमान उंचवण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे आणि म्हणून फार मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. मला सरांचं फार मोठं कौतुक वाटतं, खडे सरांचं. मी फार नशिबवान समजतो, मी त्या पुस्तकात 2 शब्द लिहू शकलो. मला फार नशिबवान वाटतो मी की त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं. सरांनी सांगितलं, माळठे सरांनी, की त्या पुस्तकातले शब्द आपल्या परिचयाचे नाहीत. सर माझा पण अनुभव आहे, सरांनी मला ते पुस्तक लिहिताना 2-3 शब्द विचारले, मला खरं काही माहिती नव्हतं. खरंच एक शब्द त्यांनी मला विचारला की उडुंगवाडी म्हणजे काय रे वैभव, आणि मी म्हटलं सर एखादं गाव वाडी गाव असेल, कारण की वैभववाडी नावाचं एक गाव कोकणमध्ये आहे. तर ते म्हणाले नाही उडुंगवाडी म्हणजे ते नाही आहे, तुझ्या आईला विचार, आईला माहीत असेल. आणि मी आईला फोन लावला, आईने जेव्हा तर उत्तर दिलं, पण रात्री माझ्या आईने मला विचारलं काय तू डॉक्टरेट झाला कसं झाला, म्हणे तुला उडुंगवाडी का नाही माहिती, आई माझा काही संबंध शेतीशी आला मला काही माहिती नाही. तर तिच्या बोलण्यात असं होतं की शेतीशी नाळ जोडली गेली जरी नसली तुझी तरी तुला शेती माहीत पाहिजे, कारण की उद्या तुझ्यावर जर काही जबाबदारी आली तर शेती याच्याबद्दल तुला मार्गदर्शन करता आलं पाहिजे. मला त्या पुस्तकाने त्या दिवशी उलुंगवाडी या शब्दाने माझ्या आईने जे कान टोचले ते आताही आठवतात, त्या क्षणी पण आठवतात. अशी बोललो की मी जवळचा साक्षीदार आहे, एक एक गोष्ट मी त्यातली अनुभवली. हे पुस्तक 3-4 मी वाचलं आणि आता ते पहिल्यांदा आपल्या महाविद्यालयात आम्ही आज 50 अंक दिलेले आहेत. माझी अशी इच्छा आहे की सरांनी लिहिलं आहे म्हणून नाही, पण त्याच्यात शेतीवर समस्या ज्या कशा सोडवल्या पाहिजे त्यावर मार्गदर्शन आहे म्हणून, आणि ते आपली एक जबाबदारी आहे या देशाच्या नागरिकाची म्हणून आपण ते जरूर वाचलं पाहिजे. विद्यार्थ्यांच्या अगोदरची पिढी आणि आताची पिढी, मी मगाशी बोललो की 50 वर्षाच्या अगोदरची लोक आत्महत्या नव्हते करत, आजच्यासारख्या फॅसिलिटीज नव्हत्या, खायला मिळत नव्हतं. आमचं पण लहानपण फार, किंवा तुमचंही लहानपण माहिती आहे सगळ्यांना, पण मोठ्या लोकांना जर आपण विचारलं की त्यांचं लहानपण कसं होतं तर ते सांगतील की भाकरी आम्हाला सकाळी मिळायची आणि कधी कधी ती पोटभर मिळत नव्हती. आजच्यासारख्या विविध भाज्या तेव्हा नव्हत्या, आजच्यासारख्या विविध फळं फळावं त्यावेळेस नव्हती, आजच्यासारख्या फॅसिलिटीज नव्हत्या.
हे प्रकार तर नव्हतेच आजचे जे आम्ही भौतिक सुविधांचे प्रकार पाहतो, पण तरीही आमचं जीवन आनंदी होतं असं जुनी पिढी सांगते, कारण की त्यांना एकमेकांबद्दल आदर होता। हे पुस्तक म्हणजे फक्त शेतीवरचं मार्गदर्शन नाही, तर हे पुस्तक आपण जगण्याचा एक मंत्र आहे की आपले अनेकांशी संबंध कसे असले पाहिजे, आपल्या वडीलधाऱ्यांसोबत आपले कसे संबंध असले पाहिजे, आणि ते सरांनी स्वतः प्रत्यक्षात अनुभवलेले आहे। सरांच्या या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो, विद्यार्थ्यांसाठी सांगतोय, शब्द वापरतोय मित्रांनो, की या पुस्तकात सरांनी जे अनुभवलं तेच आहे। त्यांनी एक कादंबरी जी लिहिली होती नियती, ते प्रशासकीय अधिकारी होते सर, म्हणजे शिक्षकापासून तर सर सीईओ पर्यंत पदापर्यंत गेले, डिप्टी सीईओ पर्यंत। म्हणजे या पदावर असताना त्यांनी जे जे अनुभवलं की आपलेच लोक कसे असतात, आपलेच लोक कसे भ्रष्ट असतात, त्या पदापर्यंत जाईपर्यंत कसं असतात, नंतर त्यांचं वागणं कसं असतं। धन्यवाद। घाई माणसांसाठी आरती गातो, ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो, त्यांच्या हातात उजेड देतो। साहेबांचं अवत्या पुस्तकातून आपल्याला असा संदेश मिळतो। अवत्या समकालीन कृषी व्यवस्थेचे चित्रण या संबंधित संवाद साधण्याकरिता माननीय श्री शेषरावजी खाडे साहेब यांना या ठिकाणी मी आमंत्रित करते। माननीय शेषरावजी खाडे, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आपलं आराध्य दैवत डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब, महान समाजसुधारक, या मातीमध्ये खेळलेले, या मातीमध्ये मोठे झालेले पंढरीनाथजी पाटील, आणि जगाला बंदी असणारे वैराग्यमूर्ती गाडगेबाबा, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपले प्राचार्य श्री देशमुख साहेब, आमच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आधारवड आधारस्तंभ मी नेहमी मालक म्हणत असतो त्यांना, माननीय पाटील साहेब, माननीय पडगन साहेब, माझ्यासोबत आलेले श्रीयुत नरेशपंत पाटील साहेब, आमचे सहकारी आहेत वायाळ साहेब, माझे वैभवजी माल्टे साहेब, आज सुंदर रीतीने सूत्रसंचालन करणाऱ्या प्राध्यापिका, उपस्थित सर्व प्राध्यापक मंडळी, विद्यार्थी मित्र आणि भगिनींनो, माल्टे साहेबांनी आणि वैभवजींनी आवत्याविषयी सांगितलेलं आहे,